माऊळमध्ये शरद पवारांनी एका सभेला हजेरी लावली. माऊळात गर्दी पाहताच पवारांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना टोला लगावलाय. मंत्रिमंडळातील मंत्री महोदय, यहां कुछ बदलाव आ चुका है, दुसरा कुछ काम मिलता है तो देख लो, असं पवारांनी आपल्या शैलीत म्हटलंय. मावळ परिसरातील तळेगाव येथे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं. जनसमुदाय पाहता शरद पवारांनी विरोधक उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे यांना टोला लगावलाय. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी जात असतो, कारण मी नागपुरात होतो, कातोळीला होतो, सकाळी यवतमाळला होतो, अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी जातो. प्रचंड सभा मी कोल्हापूरला पाहिली, प्रचंड सभा मी सातारला पाहिली, अतिविशाल सभा मी सोलापूर उस्मानाबादला पाहिली. तळेगावला मी काय पाहतोय माझा विश्वास येतो. त्या मागला काय त्या हृदय त्या तळेगावला तिथे प्रचंड उपस्थिती, तुमच्यामुळे शक्य आहे, तरुणांची उपस्थिती, महिलांची उपस्थिती, काहीतरी इथं वजन राहिलेलं दिसत. मला सांगायचंय की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे मंत्री महोदय, अभि यहां कुछ बदलाव आ गया है, दूसरा काम मिल सकता है तो देखने के लिए जांच करें. सगळ्यात वेगळं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं. आणि मी महाराष्ट्रात ठिकठिकाणी बघतो, इतकी तरुण पिढी जाईल त्या ठिकाणी भक्कम शेतकरी मिळून राहिली, त्याची प्रसिद्धी आज तळेगावला सुद्धा येते. त्याला दोन कारणं दिसतात. महाराष्ट्राने मला भरभरून प्रेम दिलं, मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद, 52 वर्ष सलग माझ्यावर प्रेम केलं, म्हणत आता मला सत्ता तरुणांच्या हाती द्यायची आहे, म्हणून बदल हवा, असं शरद पवारांनी यावेळी म्हटलंय. असं काही नाही, तुम्ही मला सगळे दिले, कधी दिले? 4 वेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा संरक्षण मंत्री, देशाचा 10 वर्ष शेती मंत्री, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पार्लमेंट आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 52 वर्ष लागोपाठ 52 वर्ष एवढी संधी तुम्ही मला दिली, मला काही नको, मला फक्त महाराष्ट्राचा हा चेहरा बदलायचा आहे, महाराष्ट्राची तरुण पिढी पुरवायची, तरुणांचं नेतृत्व करायचं आहे, आणि या तरुणांच्या हातामध्ये महाराष्ट्राचा कामकाज देऊन हे राज्य योग्य रस्त्यावर चालले हे पाहिजे. आणि त्यासाठीच आज सुनील शेळके त्यासारखा तरुण आज तुम्हा सगळ्यांच्या समोर बघितलं. मी त्याच्याकडे हा नगरपालिकेचा सभासद गेले काही वर्ष राष्ट्रीय चौकाच्या करतो, कोणी आजारी असेल मदत केली जातो, कोणाच्या घरात संकट असेल मदत केलं जातो, विकासाचं काम असेल त्याच्यात पैसे घालतो, कुठेही जात पात धर्म पक्ष ही भूमिका वाटत नाही, गरजू आणि संकटग्रस्त त्याच्या पाठीशी उभं राहायचं, याचा लाभ सुनील शेळके प्रसिद्ध झाले. आणि असा उमेदवार आज या ठिकाणी तुम्हाला दिला आणि तुमच्या मोठ्या मताच्या जोरावर तो विजयी झाला. मी तुम्हाला शब्द देतो की या तालुक्याच्या विकासाच्या कामाला मदन शेत असताना मी लोकांनी जशी मदत केली त्याही पेक्षा अधिक मदत या तरुणाच्या पाठीशी उभं करू आणि लोक नाव काढतील या मतांनी या ठिकाणी केलं जाईल. गेल्या 2 महिन्यात नाशिकमधील कारखान्यात 15,000 कामगार कामावरून कमी केले. पिंपरी चिंचवड शहरात देखील हीच अवस्था आहे. आणखीन कारखाने काढले नोकऱ्या देण्यासाठी, मात्र सध्या परिस्थिती वेगळीच पाहायला मिळते, म्हणून बदल महत्वाचा आहे, असं शरद पवारांनी म्हटलंय. गेल्या 15 दिवसाच्या पूर्वी मी नाशिकला होतो, तिथे अनेक कारखाने झाले, त्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगार संघटनेचे लोक भेटले. गेल्या 2 महिन्यामध्ये नाशिक मधल्या कारखान्यातून 15,000 कामगारांना घरी पाठवत आणि हेच काम आपल्या भागात झालं. पिंपरी चिंचवडला लोक कमी केले, रांजणगावला लोक कमी केले, साखरच्या भागात लोक कमी केले,
नोकरी द्यावी त्यासाठी कारखाना जी आपण काढली तिथे काम करणाऱ्या लोकांना हल्लीच्या सरकारमध्ये बाहेर घाला. आपल्या देशामध्ये एक सगळ्यात मोठी विमान कंपनी तिचं नाव जेट, त्यांच्याकडे 250 विमान होती आणि त्या विमान कंपनी आज बंद झाली आणि बंद झाल्याच्या नंतर त्या विमान कंपनीत काम करणारे 20,000 लोक त्यांना नोकरी करू शकतो. 20,000 लोकांची नोकरी एका दिवसात कशी प्रगती करतात. हा देशाचा विकास आहे, कुणाचा विकास आहे तर नाही. प्रत्येकाने कामगारांचा विकास नाही, शेतकऱ्याचा विकास नाही, स्त्रियांचा सन्मान नाही, बेरोजगारांना भवितव्य नाही. या पद्धतीने जे राज्य चालवतात त्यांच्या हातात स्वतःचा पाठिंबा देऊन राज्य द्यायचं नाही, हा निकाल तुम्हाला मला द्यायचा.